100 kg सोलार पॉवर्ड कंपोस्ट मशीनचं इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो या व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हाला 100 kg मी पहिल्यांदा सेटअप दाखवतो की ही एक मशीन्स आहे जे 100 kg सिस्टीमला वर्क करते की तुमचा रोजचा 100 kg कचरा त्या मशीन्समध्ये डिस्पोज होतो। तर सर्वप्रथम तुम्हाला ही मशीन रिसीव झाल्यानंतर योग्य पद्धतीने पहिल्यांदा मशीन्स उतरवून घेऊन तुम्हाला एक वेल सेटेड जागी तुम्हाला आधी प्लेस करून ठेवायचं आहे। हा प्लेस केलेला जागा जो आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे काय याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो। सर्वप्रथम तुम्हाला एक श्रेडर मशीन देण्यात येईल। त्या श्रेडर मशीनमध्ये तर ही श्रेडर मशीन्सबद्दल मी तुम्हाला आधी माहिती सांगतो। ह्या श्रेडर मशीन्स 3 फेजवरती ऑपरेट होते। हा 1 HP श्रेडर मशीन आहे। तर 1 HP म्हणजे 1 horsepower याच्यामध्ये तुम्ही रोजचा म्हणजे तुमचा डेली वेस्ट जो आहे सपोज 50 kg per hour कॅपॅसिटी याची आहे तर रोजचा कचरा तुम्ही समजा तुमचा जर 100 kg कचरा येत असेल तर ते 1-2 तासामध्ये ही मशीन्स पूर्णपणे वर्क करून तुमचा कचरा बारीक करून देते। तर ह्या मशीन्समध्ये तुम्हाला एक डबल शाफ्ट शेडर आहे। तुम्ही शाफ्ट शेडर बघू शकता। ही शाफ्ट शेडर आहे। तर याला आम्ही 3 फेजचं कनेक्शन्स दिलेलं आहे। इथून आम्ही 3 फेजचं कनेक्शन्स दिले तर 3 फेजचं कनेक्शन इथून 3 फेजचं कनेक्शन्स दिलेलं आहे। ह्या मशीन्सला 3 फेजचं कनेक्शन दिल्यानंतर इथे फॉरवर्ड आणि रिव्हर्स ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत। तुम्ही जर इकडे केला तर हा मशीन फॉरवर्डमध्ये मूव्ह होतो आणि जर तुम्ही बंद करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता आणि रिव्हर्समध्ये करायचं असेल तर तुम्ही रिव्हर्समध्ये करू शकता। तर तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये दाखवतो यामध्ये ब्रेक्स कसे दिसतात। यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता ही हा जो स्टेटस आहे ह्याच्यामध्ये जर मी असं केलं तर हा फॉरवर्डमध्ये फिरतो कारण मी इकडे हा जो स्विच आहे हा स्विच मी फॉरवर्डमध्ये मूव्ह केलेला आहे म्हणून हा फॉरवर्ड फिरतो। समजा हा स्विच मी आता मी जर रिव्हर्समध्ये टाकला तर हा रिव्हर्समध्ये तुमचा ब्लेड्स आतमधले जे ब्लेड्स आहेत ते रिव्हर्समध्ये फिरले जातात। तर यामध्ये तुमचा जो काही कचरा असेल तो कचरा तुम्हाला याच्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। ही मशीन फक्त इलेक्ट्रिकलवरती ऑपरेट होते। ही मशीन फक्त इलेक्ट्रिकलवरती ऑपरेट होते आणि या मशीन्समध्ये जो कचरा बारीक होतो तो एकदम खूप म्हणजे छोट्या पद्धतीने बारीक होतो आणि याला प्रॉपर असं तुम्ही RYV फेज 3 फेजचं कनेक्शन्स प्रॉपर करूनच ही मशीन चालू करायची आहे आणि हा श्रेडर एका वेल सेटेड प्लेन अशा जागीच ठेवायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बकेट्समध्ये जो काही कचरा तयार झालेला कचरा असेल त्यावेळेस आपण सोलार कंपोस्ट मशीन्स वापरतो। तर आपण सोलार कंपोस्ट मशीन्सबद्दल सांगणार आहोत। सोलार कंपोस्ट मशीन्स ज्यावेळेस तुम्हाला येते त्यावेळेस प्रॉपर पद्धतीने पहिल्यांदा उतरवून घ्यायचं आहे तुम्हाला ही मशीन्स। उतरल्यानंतर तुम्हाला एखाद्या प्लेन ठिकाणी हे मशीन्स ठेवायचं आहे। जिथे इलेक्ट्रिकलचं कनेक्शन्स असेल तिथेच तुम्हाला ही मशीन्स प्लेस करायची आहे। सर्वप्रथम हे सांगतो की ही मशीन्स सोलारवरती ऑपरेट होते। तिथे सोलार म्हणजे किरण पण पडायला पाहिजे आणि ही मशीन्स इलेक्ट्रिकलवरती पण ऑपरेट होते। ज्यावेळेस तुमचा समजा जर तुमचा जिथे तुम्हाला ऊन पडतं आणि तिथे वरती तुम्हाला शेड असेल तर तुमचा हा सोलार पॅनल जो आहे तो सोलार पॅनल तुम्ही काढून वरती शेडवरती पण तुम्ही लावू शकता। तिथून तुम्ही वायर कनेक्शन्स करून तुम्ही याला देऊ शकता। तर हे एक प्रोव्हिजन्स आम्ही तिथे दिलेलं आहे। तुम्ही ही मशीन्स शेडखाली ठेवू शकता आणि सोलार पॅनल वरती करून तुम्ही तिथे कनेक्शन्स करू शकता। तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की ह्या मशीन्समध्ये तुम्ही आता सर्वप्रथम तुम्ही ही मशीन्स अशा ठिकाणी ठेवा जिथे इलेक्ट्रिकलचं कनेक्शन्स आहे कारण ही मशीन्स इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज सोलार या दोन्ही गोष्टीवरती ऑपरेट होते। ज्यावेळेस सूर्य नसतो ज्यावेळेस तुमचा पावसाळ्याचं वातावरण असतं त्यावेळेस ही मशीन्स तुम्हाला सोलारवरती ऑपरेट त्यावेळेस तुम्हाला इलेक्ट्रिकलवरती ऑपरेट करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला सूर्य अवेलेबल असतं त्यावेळेस तुम्हाला सोलारवरती ऑपरेट करायचं आहे। तर त्या ह्या मशीन्समध्ये सर्वप्रथम तुम्हाला ज्यावेळेस ही मशीन्स भेटेल त्यावेळेस ह्या मशीनचं पूर्णपणे निरीक्षण करा। व्यवस्थित सगळे पार्ट्स व्यवस्थित आहेत की नाही त्याच्या सोलार कंपोस्ट मशीन उतरवल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा ॲडॅप्टर मिळेल। ह्या ॲडॅप्टर तुम्ही इलेक्ट्रिकलच्या ठिकाणी तुम्ही हे ॲडॅप्टर ठेवाल। तर त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस ॲडॅप्टर लावणार त्यावेळेस हा जो इलेक्ट्रिकलचा जो हा कनेक्शन्स आहे हा कनेक्शन्स तुम्हाला या कंट्रोल पॅनलवरती तुम्हाला इथे हा एक नॉब दिलेला आहे या नॉबवरती तुम्हाला इथे लावून टाकायचा आहे। ह्या नॉब लावल्यानंतर हा ॲडॅप्टर तुमच्या इलेक्ट्रिकलच्या जो कनेक्शन्स आहे इलेक्ट्रिकलचा सिंगल फेजचा जो कनेक्शन्स आहे त्या सिंगल फेजचा कनेक्शन्स त्याला आपल्याला द्यायचा आहे। तर हा सिंगल फेजचा कनेक्शन्स आपण दिल्यानंतर
आता सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो, ही मशीन्स आता ऑपरेट होत आहे ती सोलारवरती ऑपरेट होत आहे, कारण ह्याच्यावरती सूर्याचे किरण पडत आहेत. आणि ही मशीन्स मी सोलारवरती टाकलेलं आहे, मॅन्युअल म्हणजे तुम्ही सोलारवरती टाकणार तर सोलारवरती ऑपरेट होते आणि ही मशीन्स ऑपरेट होते, तर दोन्ही फॅन्स ह्या सोलारवरती ऑपरेट होतात. पण जर समजा जर तुम्हाला ही मशीन्स आता तुम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रिकलचं कनेक्शन्स देणार त्यानंतर ही मशीन्स तुम्हाला मॅन्युअलमध्ये म्हणजे ऑटोमध्ये टाकावं लागेल. हे मी तुम्हाला इलेक्ट्रिकलचं कनेक्शन्स देऊन दाखवतो की तुम्हाला इथे काही सेटिंग वगैरे करायचं नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट ह्यामध्ये सोल्युशन सॉल्व्ह करायचं. इलेक्ट्रिकल बोर्डवरती ज्यावेळेस तुम्ही हा ॲडॅप्टर 220 व्होल्टचा सप्लाय त्याला देणार त्यावेळेस कंट्रोल पॅनल ऑन होणार. कंट्रोल पॅनल ऑन झाल्यानंतर त्यातील जो टायमर डिस्प्ले आहे तो टायमरनुसार या फॅन्सला ऑपरेट्स करणार. यामध्ये तुम्हाला एक इलेक्ट्रिकल ऑप्शन्स आहे आणि एक सोलार ऑप्शन्स आहे. सध्या ही मशीन्स इलेक्ट्रिकलवरती वर्क करत आहे, तर यामध्ये जसं टायमिंग सेटिंग आहे त्या टायमिंगनुसार हा सर्व फॅन ऑन होतात आणि ऑफ होतात. त्यानंतर तुमचं ज्यावेळेस याचं काम संपतं आणि ही मशीन तुम्हाला सोलारवरती ऑपरेट करायची आहे त्यावेळेस याचा ॲडॅप्टर काढून ठेवा आणि फक्त हा जो स्विच दिलेला आहे त्या स्विचला सोलारवरती टाका. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला ही मशीन ऑटोमॅटिक सोलारवरती ऑपरेट होताना दिसेल. मशीन ऑपरेट करत असताना ज्यावेळेस तुम्ही ही मशीन इलेक्ट्रिकल किंवा सोलारवरती ऑपरेट करताय त्यावेळेस या फॅनची पोझिशन्स पहा. यामध्ये तुमचा रोजचा येणारा कचरा या ड्रम्समध्ये तुम्ही ज्यावेळेस टाकणार त्यावेळेस फक्त कचरा आणि सॉडस्ट टाकल्यानंतर तुम्हाला हा फॅन त्या ड्रमवरती असा सेटअप करायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. ज्यावेळेस तुमचा रोजचा कचरा या ड्रम्समध्ये तुम्ही टाकत असताना सर्वप्रथम तुम्हाला ही वरचा जो टोपन आहे तो टोपन ओपन करून आतमध्ये तुम्हाला कचरा या ड्रम्समध्ये फिलअप करायचा आहे. हा ड्रम्स भरल्यानंतर तुम्हाला पुढे हा टोपन पुन्हा लावून घ्यायचा आहे. त्याआधी हा टेम्परेचर डिस्प्ले याच्यासाठी दिलेला आहे की तुमचा आतला जो कचरा आहे तो कचरा खत बनत असताना त्या आतील कचऱ्याचं टेम्परेचर किंवा आतील प्रोसेस होत असतानाचं जे टेम्परेचर आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करता येईल. त्यानंतर हा तुम्ही कचरा आणि सॉडस्ट टाकल्यानंतर या ड्रमचा टोपन लावल्यानंतर तुम्ही हा इझिली रोटेट करू शकता. हे जे बकेट्स दिलेले आहेत हे बकेट्स प्रत्येक ड्रम्स खाली तुम्हाला ठेवावे लागतात. ह्या बकेट्स ठेवण्यामागचं तुमचा मी मागचा बॅकग्राऊंड दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला इथे हा ओपन करायचा आहे आणि हा बकेट्स फक्त हे जे दोन पाईप तुम्हाला दिसतात खाली, हा जो तुम्हाला दोन पाईप दिसतात या दोन पाईपांचं जो काही पाणी असेल त्या बकेट्समध्ये पडायला पाहिजे. अशा पोझिशन्सला हे बकेट्स ठेवायचे आहेत आणि सोडून द्यायचं आहे. हे एका आठवड्यामध्ये जे काही पाणी तयार होईल ते पाणी तुम्हाला रोजचं ड्रेनेजमध्ये टाकून द्यायचं आहे. आता ह्या मशीन्स ज्यावेळेस तुमचं ऑपरेशन होणार त्यावेळेस रोजचा तुमचा जो 100 kg कचरा आहे त्या ड्रम्समध्ये टाकायचा, दुसऱ्यांदा परत ह्या ड्रम्समध्ये टाकायचा, तर 2 दिवस हा भरायला लागतील. सेम प्रोसिजर तुम्ही फॉलो करायचं आहे. याला 2 दिवस लागतील तर टोटल 4 दिवस होतील, याला 2 दिवस लागतील टोटल 6 दिवस होतील. त्याच पद्धतीने टोटल ड्रम्स भरायला रोजच्या 100 kg कचऱ्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागणार आणि 10 दिवसानंतर तुम्ही पहिल्या ड्रमचा कचरा रिकामा करणार आणि तो तुम्ही स्टोरेज करून ठेवणार. तर तो कंपोस्ट असतो, तो कंपोस्ट तुम्ही लगेच झाडांना नका वापरू, त्यासाठी तुम्हाला 1-2 दिवस थांबावं लागेल कारण त्यामध्ये एक टेम्परेचर हाय असल्यामुळे झाडं मरण्याची शक्यता असते. सोलार पॅनल ज्यावेळेस तुम्हाला वरती टेरेसवरती लावायचं आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचे जे कनेक्शन्स आहेत, हा जो सोलारचा कनेक्शन्स आहे इथे कनेक्शन्स तुम्ही बघू शकता, हा तुम्हाला इथे असे कनेक्टर दिलेला आहे, तो कनेक्टर्स काढायचा आहे. आणि सोलार पॅनलचे इथे आम्ही जे नटबोल्ट्स लावलेले आहे ते नटबोल्ट्स काढून तुम्हाला वरती टेरेसवरती
तिथे ठेवून तिथून तुम्हाला फक्त वायरिंग इथेपर्यंत करायचं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जर काही तुम्हाला सुचलं नाही किंवा हे गोष्टी करता नाही आल्या तर तुम्ही आम्हाला बिंदास्त कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन्स देऊ शकतो।